अडचणींमध्ये संधी दडलेली असते तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतंच, फक्त त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागतो, असं प्रतिपादन डॉक्टर भास्कर थोरात यांनी केलं. विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी अभ्यासाव्यतिरिक्त विचार करण्याची क्षमता वाढावी आणि त्यांच्यातील संशोधक वृत्ती वृद्धिंगत व्हावी या उद्देशानं श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर इथल्या इन्स्टिट्यूटमध्ये इनोव्हेशन सेलच्या माध्यमातून आयोजित केलेल्या प्रेरक व्याख्यान माय स्टोरीमध्ये डॉक्टर थोरात बोलत होते. अडचणींमध्ये संधी दडलेल्या असतात, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतंच, फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जेव्हा जेव्हा नवीन कल्पना सुचतात त्या कागदावर लिहून काढा. लहानपणापासून झालेल्या सामाजिक, शैक्षणिक किंवा आर्थिक वेदना आठवा. तिथं तुम्हाला अडचणी सापडतील आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी उपाय शोधा, असं देखील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे प्राध्यापक तथा भुवनेश्वरचे माजी संचालक यशस्वी संशोधक डॉक्टर भास्कर थोरात यांनी म्हटलं. जे आहे ते 20% आपल्या देशात हे तेव्हा भारत स्वतंत्र 1947 साली त्यावेळेस 75% होते. इंडस्ट्री नव्हती, काही नव्हती. सध्या 20% ॲग्रिकल्चर मध्ये जातं, 25% मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जातं. प्रिसिजन शाफ्ट सोलापूर डिस्ट्रिक्ट मधली सगळ्यात मोठी संस्था प्रिसिजन शाफ्ट. ह्या सोलापूर सारख्या इतक्या मोठ्या शहरामध्ये 1 ते 1 मोठी कंपनी असणार हे किती खेळत असतात. तसे ह्या ह्या सिटीमध्ये कमीत कमी 10 ते 12 प्रिसिजन सारख्या कंपनी आहे. त्याचं कारण आहे का पाहिजे त्याचं पुढच्या ह्याच्यात तुम्हाला सांगतो की ते नसल्यामुळे त्या सिटीच्या डेव्हलपमेंटनी काय परिणाम होतो त्याचंही कारण मी दिलेलं आहे. 55% हे पैसे जे आपण मिळवतो ते सर्व्हिस सेक्टरमध्ये मिळवतो आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये कुठले आले आहे, टेलिफोन सर्व्हिसेस, IT सर्व्हिसेस हे जे आहेत ना ते सर्व्हिस. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमासाठी चाटला उद्योग समूहाचे गोवर्धन चाटला, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक CV नाडगौडा, श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकचे प्राचार्य गजानन धरणे यांच्यासह प्राध्यापक तसंच विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी IIC समन्वयक प्राध्यापिका ज्योती नंदलवार यांनी परिश्रम घेतलं. प्राध्यापक विनय शिरशाड यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या लाईव्ह स्ट्रीमिंगचं व्यवस्थापन पाहिलं. प्राध्यापिका सुवर्णा भरगंडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सूत्रसंचालन प्राध्यापिका पूजा बिराजदार यांनी केलं. प्राध्यापिका माधवी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.